नमस्कार. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटाविषयी आपण संक्षिप्त माहिती ही बघितली होती. आता आपण सुरू करणार आहोत ते म्हणजे ह्या वेळेला प्रशासन यंत्रणा कशी कशी सिद्ध केली गेली. तर या ठिकाणी महान पंतप्रधान चंद्रगुप्त मौर्याच्या काळातला म्हणजेच आपल्याला माहिती आहे आर्य चाणक्य, त्यांनी अतिशय सुंदर असं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन या ठिकाणी सुरू केलं होतं. लक्षात घ्या की चाणक्य महोदय पहिल्यांदाच असं काहीतरी करतायत असं नाही. राज्यशास्त्रावरची विविध पुस्तकं, विविध ग्रंथ त्यावेळेला उपलब्ध होते. त्याच आधारे आणि स्वतःला आलेल्या अनुभवा आधारे अशी ही रचना ही सिद्ध केली गेली. आजच्या दृष्टीने जर बघितलं तर त्याच्यात काही चुका आहेत, अगदीच सगळी निर्दोष रचना होती असं नाही, परंतु त्यावेळेच्या ज्या काही मान्य संकल्पना आहेत त्याप्रमाणे ह्या गोष्टी खूप योग्य होत्या. काही गोष्टी तर आजच्या काळात सुद्धा फॉलो करायला हरकत नाही एवढ्या चांगल्या त्या योजनेमध्ये आहेत. आता उदाहरणार्थ हे जे बलाढ्य राज्य निर्माण झालेलं होतं किंवा निर्माण केलेलं होतं ह्याचे सुयोग्य असे प्रांत तयार केले गेले. ह्या प्रत्येक प्रांताला राज्य करण्यासाठी एक गव्हर्नर म्हणजे जे पर्शियन लोकांच्या काळामध्ये ज्याला क्षत्रप, संस्कृत शब्द आहे क्षेत्रपाल, तर तसं क्षत्रप नेमायचे. तीच परंपरा पुढे ग्रीकांनी चालू ठेवली होती, त्याला ते सत्रपी जसं अपभ्रंशित रूप देत होते, तर म्हणजेच थोडक्यात गव्हर्नर, तर असा राज्यपाल हा नियुक्त केला जायचा. त्याचबरोबर दुसरा भाग होता ते म्हणजे इथे ठराविक पद्धतीत कर आकारणी ही केली जात होती. काही एकक ही निश्चित केली गेली होती आणि त्याप्रमाणे कर आकारणी सुद्धा व्यवस्थित केली जात होती, परंतु प्रत्येक ठिकाणी निष्ठुरपणे कर घेतला गेलेला नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपलं बघितलं होतं की अलेक्झांडर ह्या महान जगज्जेत्यांनी त्याचे पांढरे पाय आमच्या जमिनीला जेव्हा लावले तेव्हा आमची धुळदान उडवली होती. अक्षरशः गावच्या गावं वस पडली होती. प्रचंड विध्वंस ह्या ग्रीकांच्या सेनेने इथं घडवला होता. आपल्या बऱ्याचशा लोकांना अजूनही कळत नाही, आपण आपल्या त्या सिकंदराचं कौतुक करण्याच्याच मागे असतो, परंतु सिकंदराच्या स्वारीमुळं त्यावेळेला प्रचंड मोठे उत्पात ह्या लोकांच्या जीवनामध्ये घडले होते. विशेषतः सिंधू खोऱ्यामध्ये हा विध्वंस झाला होता. आणि मग आपण बघितलं होतं त्यावेळेला की बऱ्याचशा गावातल्या लोकांनी गावं सोडून पळून गेले होते. सिकंदराच्या लोकांनी ती गावं उद्ध्वस्त केली होती. काही वेळेला ह्या लोकांना पळून जाणं शक्य झालं नाही, अशा वेळेला त्या लोकांनी तिथंच राहता घरालाच आग लावून दिली, स्वतःही त्या आगीमध्ये उड्या मारल्या. जय हर म्हणजे भगवान शंकराचं नाव घेत मृत्यूला सामोरं गेले, पण यवनांच्या हातात, यवन म्हणजे ग्रीकांच्या हातात पडलेले नाहीयेत. ह्या सगळ्यामध्ये ह्या प्रदेशाची प्रचंड मोठी वित्तहानी ही झालेली आहे. मनुष्यहानी झालीच आहे, पण मनुष्यहानी बरोबरही वित्तहानी झालेली आहे. आणि मग हे दुःख किती दिवस उघाळत बसणं. मरे एक त्याचा दुजा शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मग ह्या पद्धतीमध्ये आपणही पुढं पुढं गेलं पाहिजे. आणि मग ह्या ठिकाणी जी गावं उद्ध्वस्त झालेली आहेत तर ती गावं परत निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साम्राज्यात केला गेला. आणि मग अशी जेव्हा गावं पुनर्रचना करण्यासाठी पुढे येतील तर त्यावेळेला त्या गावातून टॅक्स कलेक्ट केला जाणार नाही. 3 वर्षासाठी त्या गावातून कोणताही कर संकलित केला जाणार नाही असं वचन त्यावेळेला दिलं गेलं होतं. आणि ते पाळलंही होतं, अर्थात कारण त्यावेळेचे राज्यकर्ते मोठ्या प्रमाणात वचनं पाळणारे होते. आणि त्याप्रमाणे 3-3 वर्ष हे नवीन जेव्हा खेडेगावात विस्तार केला, नवीन म्हणजे सॉरी जे असणारं खेडेगाव जे उद्ध्वस्त झालेले आहेत ते जर परत बसवलं गेलं तर त्या ठिकाणी 3 वर्ष त्यांना कर माफी होती. याचं कारण का, तर गाव वसवताना त्याच्यात प्रचंड खर्च करावा लागत होता. मग लोकांनी सरळा तो खर्च पण करायचा आणि शिवाय कर पण द्यायचा, तर तसं नाही. तर त्यामुळं लोकांना जरी गव्हर्नमेंटनी प्रत्यक्ष सहकार्य केलं नाही तरी कर वसूल न करता त्यांनी अप्रत्यक्ष सहकार्य ह्या ठिकाणी खूप उत्तम केलेलं होतं. त्याचबरोबर नवीन खेडेगावं तयार करण्यावरही भर दिला. याचं कारण असं आहे
की नवीन वस्ती जेव्हा तयार केली जाते तेव्हा नवीन लोकांना रोजगार मिळतो. आता बदलत येणारी पद्धत आपल्याकडे होती आणि मग प्रत्येक गाव तयार झालं म्हटलं की नवीन रोजगार सुद्धा त्याच्यातून निर्माण होणं. असं जर नवीन खेडेगाव जर बसवलं गेलं तर त्याही खेडेगावाला 3 वर्ष करमाफी होती, पहिली 3 वर्ष, आणि मग नंतर त्यांच्याकडून योग्य ते कर हे संकलित केले जात होते. ज्या वेळेला राजा संकटात असेल तर त्यावेळेला ह्या सिद्धांतानुसार त्यांनी सांगितलंय की सगळ्यात पहिला धन म्हणजे धन घ्यायचं कोणाकडून, तर समुद्र पार व्यापार करणाऱ्या लोकांकडून धन घेतलं पाहिजे. ह्या पद्धतीचे काही नियम आहेत, आज आपण बरोबर उलटा नियम पाळतो की जे समुद्रापार व्यापार करणारे आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आपण चालना देतो. पण आजच्या भारताची ती गरज आहे, पण त्यावेळच्या भारतात तशी काही गरज नव्हती. आणि त्यामुळं जे समुद्रपार व्यापार करणारे आहेत त्यांच्यावरती म्हणजे जेव्हा राजा संकटात पडेल त्यावेळेला त्यांच्याकडून धन घेतलं गेलं पाहिजे पहिल्यांदा, आणि मग इतरांकडून. ज्या खाणी आहेत ह्या खाणी ह्या सगळ्या राजाच्या मालकीच्या असणार, आता लक्षात घ्या राजाच्या मालकीच्या म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी नाही, पण खाणीवरती अधिकार हा राज्याचा असणार आहे हा असा त्याचा अर्थ आहे. आता हा चाणक्य यांच्या राजकीय राजकारणात किंवा ह्या कारकिर्दीत दारू प्यायला परवानगी होती का? आश्चर्य वाटेल, परंतु त्यावेळेला दारू प्यायला परवानगी दिली गेली होती. असं नाही आहे की सरसकट दारूबंदी लागू करा वगैरे असे प्रकार झालेले नाहीत. उलट चाणक्यांनी या ठिकाणी सरळ सरळ प्रत्येक गावात बघा दारू म्हणायचं नाही, मदिरा देवी, आणि मदिरा देवीचं मंदिर उभारायला म्हणजे काय ते समजून घ्या परवानगी दिली होती. मदिरा देवीच्या पुजाऱ्याला एक निर्बंध होता की माणूस आडवा पडेल एवढी दारू त्याने विकता कामा नये, आणि त्या मदिरा देवीच्या मंदिरातच जाऊन दारू प्यायला हवी होती, बाहेर अलाउड नाही. आणि ह्या पद्धतीत त्यांनी थोडेसे निर्बंध घातले होते, पण ह्या सगळ्या गोष्टी अलाउड केल्या होत्या. याचं कारण असं आहे की चाणक्य ते कूटनीती तज्ज्ञ वगैरे सगळं असल्यामुळं बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवून असायचे, त्यांचं हेरखातं मजबूत होतं. गुप्तचर तुम्हाला कल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जे प्रचंड मोठे विजय मिळालेले आहेत तर त्यामध्ये त्यांच्या गुप्तचर खात्याचा सहभाग हा प्रचंड मोठा आहे. अचूक माहिती आणून दिल्यामुळं हे विजय मिळवणं हे महाराजांना शक्य झालं होतं. चाणक्याच्या काळामध्ये सुद्धा हाच प्रकार आहे की हेरखाता मजबूत आहे. आर्य चाणक्याने असं सांगितलंय की एकाच कामासाठी 3 हेर नेमले जावे, पण तिघही एक काम करतायत हे तिघांनाही आपापसात माहिती नको, आणि तिघांकडून आलेली माहिती जर जुळली तर ती माहिती खरी अशी समजा. आता हेर खातं कुठं लक्ष ठेवणार? तर शत्रू राष्ट्राचे पण गुप्तचर आपल्या राष्ट्रात आलेले असतात, आणि मग अशा वेळेला ते काही विध्वंस घडवत आहेत का किंवा त्यांच्या काय योजना आहेत? पण अशी जे साधारणतः ह्या कॅटेगरीतली माणसं असतात त्यापैकी बरीच, मी सगळ्याच्या सगळे म्हणत नाही, पण त्यापैकी बरीच माणसं ही संध्याकाळी थोडंसं मनशांती वगैरे इतर कारणासाठी मदिरा देवीच्या मंदिरात जाणारच, तिथं त्यांच्यावर नजर ठेवणं सोपं जातं. आणि मग तीच मदिरा देवी त्यांच्या तोंडून सत्य पण कथन करून घेते कधी कधी, आणि मग त्यामुळं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात चालना ही दिली होती. लक्षात घ्या त्याचं अनेक कारणं आहेत, त्यातलं एक कारण असं आहे की राजा तो कुणी पण असू दे प्रजेला संपूर्णपणे तुष्ट करू शकत नाही. प्रत्येक राज्यकर्त्याबद्दल मनामध्ये राग असणारा असा काही वर्ग त्या राज्यामध्ये राहतच असतो, आणि हा जो वर्ग आहे हा राजाचं आसन अस्थिर करत असतो. राजा शस्त्रबलावर, राजा कधी कधी आर्थिक लालूच दाखवून किंवा अन्य काही कारणांनी प्रजेला वश ठेवायचा प्रयत्न करत असतो, पण प्रत्येक वेळेला हे साध्य होतच असं नाही. आणि मग अशा वेळेला जो असंतुष्ट वर्ग आहे तो वर्ग हा राजाच्या विरोधात जायची शक्यता ही खूप जास्ती असते. आणि मग अशा वेळेला जर त्यांना मदिरा देवी म्हणजे थोडक्यात दारू प्यायला त्या ठिकाणी त्यांनी मदिरा देवीच्या त्या मंदिरात अलाउड केलं तर माणसाच्या मनामधला राग हा काही काळासाठी शांत होतो. जे अनुभवी तज्ज्ञ आहेत या क्षेत्रातले त्यांना माहिती आहे की आदल्या दिवशी एवढी कठोर आराधनाच केली
तर दुसरा दिवस सगळा हँगओव्हरमध्येच गेलेला असतो. आणि त्यामुळं इथे राजाला होणारा विरोध हा काही प्रमाणात कमी होईल ही कदाचित अपेक्षा असेल. हेर खात्याबद्दल आर्य चाणक्यांचं म्हणणं होतं की गुप्तचर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्ञात करून घेण्याची संधी ही मिळत असते. पण त्याचबरोबर गुप्तचर म्हणजे राजाचा डोळा आहे. कारण राजा आता सी सी टी व्ही कॅमेरे आले, त्यावेळेला कुठे होते आणि प्रत्येक ठिकाणी काही तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याने वॉच ठेवू शकत नाही. तर त्यामुळं राजाचा डोळा म्हणजे गुप्तचर आहे. पण गुप्तचर देतात ती माहिती खरीच असते का? चाणक्याने गुप्तचरांचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला उदाहरणच सांगतो की शत्रू राष्ट्राचे गुप्तचर हे आपल्याकडे नोकरी करायला पण येऊ शकतात आणि आपल्या गुप्तचर खात्यात ते प्रवेश मिळवतात. परंतु आपल्याला जर आधीच कळलं की हा शत्रू राष्ट्राचा गुप्तचर आहे तो आपल्याकडे नोकरी करायला आलेला आहे, तर अशा वेळेला त्याला दाखवून द्यायचं नाही की तू गुप्तचर आहे हे मला कळलेलं आहे. उलट त्याला अतिशय विश्वासात म्हणून घ्यायचं आणि बरोबर चुकीच्या बातम्या त्याच्याकडे पोचवायच्या अत्यंत गुप्त म्हणून, की त्या शत्रूकडे बरोबर पोचतात. तर ह्या पद्धतीतही चाणक्यांनी प्रयोग केलेले आहेत. आणि मग ह्या सगळ्याचा वापर आपल्या लक्षात येईल की मगध सम्राट धनानंद याला हरवणं हे तेवढं सोपं काम नव्हतं. त्या पाश्चात्यांच्या भाषेत साक्षात जगत जे त्या सिकंदराला जे जमलं नाही ते चंद्रगुप्त मौर्याने करून दाखवलं. कसं काय? तर त्यासाठी हे गुप्तचर खातं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. या पद्धतीत हे एक उत्तम राज्य हे चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्या प्रयत्नांनी उभं राहिलं. म्हणजे फक्त अखंड भारत केल्यानंतर सगळ्या समस्यांची उत्तरं मिळणार आहेत का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. फक्त अखंड भारत केल्यामुळं सगळ्या समस्यांची उकल होणार नाही, परंतु बऱ्याचशा समस्या सोडवण्यासाठी हा अखंड भारत हा उपयोगी पडणार आहे. आज एक छोटंसं उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल. आज आपला भारत हा खंडित आहे. म्हणजे अफगाणिस्तान आज आपल्या भारताचा भाग नाही, पाकिस्तान नाही आहे, बांगलादेश नाही, नेपाळ नाही, भूतान नाही, श्रीलंका नाही, म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश नाही, तिबेटचं पठार आपल्याकडं नाही आहे. हे सगळे तुकडे तुकडे आहेत. पण तरी जो उर्वरित भारत आहे तो किती मोठा आहे की तुम्ही जर ट्रेनमध्ये बसला तर मुंबईतून तुम्हाला आसाम गाठायला किती वेळ लागतो बघा. एवढा वेळ तुमचा ट्रेनचा प्रवास हा फक्त आणि फक्त भारतातून होत असतो. तुम्हाला ह्या ठिकाणी कुठेही वाटेत कुणी अडवून तुमचा व्हिसा दाखवा आणि पासपोर्ट दाखवा हे प्रकार होत नाहीत. जो माल आपल्याला पाठवायचा आहे तो इकडून तिकडं माल पाठवणं हे सहज साध्य आहे. एका माणसाने मला छान सांगितलं होतं, मला आवडलेला कन्सेप्ट आहे म्हणून सांगतो, की जो उर्वरित भारत आहे तो पण किती मोठा आहे की त्यांचं म्हणणं चहा पिता पिता राष्ट्रीय एकात्मता. चहाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संबंध काय? तर त्या माणसाने सांगितलं, जस्ट इमॅजिन करा तुमच्या हातात जो चहाचा कप आहे त्यात चहा पावडरची घातलेली आहे. ती कुठून आली? ती आसाममधून येते, ती दार्जिलिंगमधून म्हणजे पश्चिम बंगालमधून येते, आसाममधून येते, तिथून तुम्हाला चहा पावडर येते. बरं, पाणी समजा मी मुंबईत राहतो तर मला मुंबईचं पाणी मिळत नाही. मला पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, काही प्रमाणात रायगड जिल्हा आणि काही प्रमाणात नाशिक जिल्हा, अपर वैतरणा हे नाशिकमध्ये येतं, इथलं पाणी हे माझ्यासाठी आणलं जातं. चहा झालं म्हणजे चहा पावडर झाली, पाणी झालं, दूध मला माहीत नाही. पण बहुधा महाराष्ट्राला दूध पुरवायची जबाबदारी बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुजरातने घेतलेली. अमूल हे त्याचंच उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी जे काही ऑपरेशन व्हाईट फ्लड केलं होतं तर त्या अंतर्गत आपल्याला हे अमूल त्यांचं दूध हे बऱ्याच ठिकाणी पुरवलं जातं. शिवाय महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय हा आहे. अन्य राज्यामध्ये पण हा आहे. म्हणजे ह्यापैकी कुठचं दूध माझ्यापर्यंत आलं, काही इमल्शन आलं आर्टिफिशियल आपल्याला माहीत नाही, पण आपण मानतो जे काही आलेलं आहे पांढऱ्या रंगाचं लिक्विड त्याला दूध म्हणायचं. ह्यानंतर साखर, तर बरेचदा डाऊट आहे पण आपल्याला जी साखर मिळते ती साखर ही बहुधा पाकिस्तानातून येते. आता मला माहीत नाही पण पूर्वीच्या काळी तर ही पाकिस्तानातून साखर यायची, कारण महाराष्ट्रातली साखर ही अतिशय सुंदर हाय क्वालिटी ह्या कॅटेगरीतली साखर असते, ती आपण एक्सपोर्ट करतो. बदल्यात आपण पाकिस्तानातली साखर आपल्याकडे वापरतो. म्हणजे तुम्ही साधं चहा पिता तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कितीतरी गोष्टी
हे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही चहा प्या, कॉफी प्या. कॉफी जास्तीत जास्त दक्षिण भारतातून येते. महाराष्ट्रामध्ये पण अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा या ठिकाणी सातपुडा पर्वतात काही प्रमाणात लागवड कॉफीची चालू आहे. तर एनिहो मुद्दा सांगायचा आहे की हे राष्ट्र जेव्हा अखंड असतं त्यावेळेला हा सगळा व्यापार हा फार कमी कर भरून हा होतो. त्याचबरोबर आपल्याला आपण विशाल राष्ट्राचे एक घटक आहोत ही आत्मविश्वासपूर्वक भावना ही आपल्यामध्ये असते. आता ह्यासारखं एक बलाढ्य राज्य हे आर्य चाणक्यांच्या काळामध्ये हे उभं राहिलेलं आहे. परंतु हे राज्य चांगलं सुरू असताना महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी निवृत्ती स्वीकारलेली. अंदाजे वय वर्ष 48 त्यांनी राज्यपदावरून निवृत्ती स्वीकारलेली आहे. आणि ह्यानंतर चंद्रगुप्ताचा मुलगा, त्याचं नाव आहे बिंदुसार. आता हे नाव जरासं कन्फ्युजिंग आहे, कारण आपण बघितलं होतं की मगध साम्राज्यावरती बसलेला म्हणजे ज्ञात इतिहासातला पहिला सम्राट हा बिंबिसार, आजच्या शत्रूचे वडील. जिथं या सम्राटाचं नाव आहे बिंदुसार, तर त्यांच्या हातात राज्यकारभार सोपवला आणि चंद्रगुप्त मौर्याने आपण बघितलं त्याप्रमाणे राजत्याग केला. आता आपण बघणार आहोत ती म्हणजे ह्या महान सम्राट चंद्रगुप्त मौर्यानी केलेले प्लस पॉईंट आणि मग मायनस पॉईंट. प्लस पॉईंट असं आहे की भारतावरती होणारं संभाव्य प्रचंड मोठं जे ग्रीकांचं आक्रमण आहे हे चंद्रगुप्त मौर्य ह्या सम्राटामुळं हे बाहेरच्या बाहेरच पळवून लावलं गेलं. लक्षात घ्या, अलेक्झांडर जेव्हा भारतावर आला होता तेव्हा तो ग्रीसपासून आला होता. पण त्यानंतर काही काळात त्यांचं हेलेनिक वर्ल्ड म्हणजे हे जे ग्रीकांचं प्रचंड साम्राज्य उभं राहिलेलं आहे हे प्रचंड मोठं साम्राज्य, त्याचा त्यांचा पाया आता पक्का झालेला आहे जो हिंदुकुशाच्या पलीकडे आहे. आणि तिथून ते भारतावर आक्रमण आता जर केलं तर ते भारी आक्रमण असतं. पण हे प्रचंड मोठं आक्रमण हे आपण रोखून धरलं. खरं सांगायचं तर रोखून धरल्यापेक्षाही जो काही हिंदुकुशचा भाग होता तोही त्यांच्याकडून काढून घेतला आणि हिंदुकुशच्या पलीकडं ग्रीकांना पिटाळून लावलं. हे चंद्रगुप्त मौर्यांनी केलेलं क्रमांक एक सगळ्यात उत्तम काम. क्रमांक दोन, हे प्रचंड मोठं साम्राज्य निर्माण केलं. एकछत्री अंमल ह्या रीतीने तो एक मोठा निर्माण झाला, अखंड भारत तयार झाला. यानंतर ह्या अखंड भारतात अतिशय व्यवस्थित अशी राज्य यंत्रणा निर्माण करणं आणि ती बलाढ्य यंत्रणा अतिशय व्यवस्थितपणे चालवणं, अशा रीतीने चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटांनी खूप चांगली चांगली कार्य या ठिकाणी केलेली आहेत. वाईट पॉईंट जर म्हणायचे झाले तर क्रमांक एक, तो वाईट पॉईंट असा आहे की किलिंग इन्स्टिंक्ट हा आपण दाखवला नाही. म्हणजे जेव्हा ग्रीक भारतावर चालून येतात त्यावेळेला आपण सक्षम असताना सुद्धा, आपण समर्थ असताना सुद्धा आपल्या सेना घेऊन ग्रीसपर्यंत गेलेलो नाही. जसं ग्रीकांनी सिंधू नदीचा परिसर लुटला तसा आपण जाऊ आणि ग्रीस लुटून काढू. एकदा अथेन्सला दाखवून देऊ आमची ताकद काय आहे, किंवा स्मिरना, स्पार्टा ह्या ज्या काही त्यांच्या प्रमुख शहरं आहेत तर त्यांचा विध्वंस आम्ही दाखवतो, तुम्ही आमचा विध्वंस केला. पण आपल्याकडे कोणाची पद्धत आहे मग त्यांच्याकडे आणि आपल्यात फरक काय, पण काही असू दे. पण आपण ह्या ठिकाणी ही दहशत पसरवली नाही की भारताच्याकडं जर तुम्ही वाकड्या नजरेने बघितलं तर आम्ही येऊन तुम्हाला तुमच्या घरात घुसून मार, ही शक्य असून सुद्धा आपल्याकडे हे सामर्थ्य होतं तरी पण आपण केलं नाही. आम्ही आनंद मानला तो सीमेवरून परत जा ह्याच्यामध्ये आम्ही आनंद मानलेला आहे. तर ही एक मोठी गोष्ट आहे. कारण का तर ग्रीकांचा प्रश्न म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती असेल तर कॅमेऱ्याला काही स्टॉप आणि पॉज अशी बटणं आहेत, तर तसं हे पॉज बटन दाबलं गेलं. ग्रीक हिंदुकुशाच्या पलीकडे राहिले पण ते राहिले तिथे. आता चंद्रगुप्त मौर्याला पुढचं काय होणार हे माहीत नाही, पण एवढी गोष्ट आहे की ग्रीक हे ग्रीसपासून येऊन आपल्या सीमेपर्यंत येऊन राहिले. बाल्लिक त्यांच्याच हातात आहे बॅक्ट्रिया म्हणायचे, तर तो बाल्लिक म्हणजे बल्क म्हणजे हिंदुकुशच्या वायव्येकडचा भाग हा त्यांच्याच हातात आहे. अख्खा इराण त्यांच्या हातात आहे. पर्शिया असं नामकरण झालेलं आहे, पार्स या रेषाचं पर्शिया झालं आहे, इंडस तर इंडिया झालं आहे त्यांच्या लेखी. त्याच्यामुळे जर ग्रंथ लिहिला त्याचं नावच आहे इंडिका. मेगास्थेनिस ह्या
राजदूतांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता. पण ह्यानंतर त्यांनी राजत्याग केलेला आहे. खरं तर 48 हे राजत्याग करण्याचं वय नाही, कदाचित 70 वर्ष 80 वर्ष अशा वयाच्या वेळेला जर त्यांनी राज्यकारभार पुढे सोपवला असता तर ठीक आहे, पण 48 व्या वर्षी त्यांनी राज्यकारभार मुलाच्या हातात सोपवला आणि निवृत्ती घेतली, तर हे कदाचित मला वाटतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्यानंतर पण त्यांच्या दृष्टीने असं असेल की राष्ट्रहित साध्य करून झालेलं आहे आणि ह्यानंतर आता आयुष्यात वैयक्तिक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि ह्या अनुषंगाने त्यांनी जैन धर्म स्वीकारला. तर त्याप्रमाणे हे चंद्रगुप्त मौर्यांचं मूल्यमापन आहे, थोडक्यात केलेलं आहे आपण. आता ह्याच्यानंतर ही सत्ता हातात आली ती त्यांच्या मुलाच्या म्हणजे बिंदुसार ज्या राजाच्या हातात सत्ता आली. समर्थ रामदास स्वामी नेहमी एक प्रश्न विचारतात, तो म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर या प्रश्नाची उत्तरं शोधताना मला काही जण आठवतात, काही राज्यशास्त्रात आठवतात, काही इतिहासात आठवतात. तर त्यापैकी इतिहासातला हा बिंदुसार राजा हा जगी सर्व सुखीपैकी एक असा वाटतो. त्याचं कारण का, वडील साक्षात चंद्रगुप्त मौर्य, जगात प्रचंड सन्मान असणारा मोठा सम्राट आपले वडील आहे, प्रधानमंत्री अजूनही चाणक्यच आहे ज्याच्या बुद्धिमत्तेला सगळेजण विनम्रतेने अभिवादन करतात, तर असा माणूस हा आपला पंतप्रधान आहे, राज्य अखंड भारत. आणि मग अशा वेळेला हे राज्य जे आहेच ते वाढवायचं काम हे ह्या महान सम्राटांनी केलं. आम्हाला नक्की माहीत नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या स्पष्ट त्यावेळेला होत नाहीत, म्हणजे महाराष्ट्रावर हे राज्य होतं का. कारण चाणक्याचा जो ग्रंथ आहे अर्थशास्त्र नावाचा, खरं तर हा अर्थशास्त्र जो ग्रंथ आहे तो राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचं कॉम्बिनेशन आहे. पण ह्या ग्रंथामध्ये जो उल्लेख मिळतात त्याप्रमाणे अश्मक म्हणून देशाचा उल्लेख मिळतो, तर तो अश्मक हा बहुधा महाराष्ट्र असावा असं मानलं जातं. परंतु हा त्यांच्या राज्याचा भाग नव्हता, पण बिंदुसाराच्या काळामध्ये मात्र हा त्या राज्याचा भाग झाला असणं हे जास्ती शक्य आहे. कारण सम्राट अशोक या महान सम्राटाच्या काळात तर हा राज हा त्यांचाच भाग होता, मौर्य साम्राज्याचा. सम्राट अशोकाच्या काळात तर कर्नाटक पण त्यांच्या भाषेत होतं, त्यांच्या भागात होतं. पण आता महाराष्ट्र होता की नाही माहीत नाही, पण बहुधा ह्याच बिंदुसाराच्या काळात महाराष्ट्र हा जोडला गेला असला पाहिजे. बराच मोठा भूभाग हा त्यांनी जिंकून घेतला, म्हणजे अखंड भारताचं जे कार्य आहे ते पुढं पुढं जे नेलेलं आहे ते ह्या बिंदुसार राजांनी पुढं नेलेलं आहे. ह्यानंतर या बिंदुसार राजाला एक उपाधी किंवा त्याला आपण म्हणूया की टायटल म्हणतात इंग्लिशमध्ये, पदवी अशी मिळालेली, मिळाली म्हणजे स्वतःची स्वतःच घ्यायची असते, राजमंडळीला आणि कोण देणार. सार्वभौम राजा, ते सार्वभौम राजा म्हणतात त्याच्या वर कोणच नाहीये, त्यामुळे ही पदवी त्यांनीच घेतली. त्या पदवीचं नाव आहे अमित्र घात, म्हणजे बघा अमित्र म्हणजे जो मित्र नाही तो, त्याचा घात करणारा. म्हणजे याचं सोपं आहे, प्रभू रामचंद्रांच्या भावाचंच नाव आहे शत्रुघ्न, शत्रुनाशक असं पाहिजे होतं, पण त्यांनी जे स्वतःला टायटल घेतलेलं आहे ते आहे अमित्र घात. या पद्धतीत आपलं जे राज्य आहे ते अधिक विस्तारण्याचं काम हे ह्या मौर्य सम्राटांनी केलेलं आहे. शृंखलेमध्ये हा दुसरा मौर्य सम्राट म्हणून ओळखला जातो. गादी मगधाचीच आहे, राजधानी मगध ह्याच ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी हे व्याख्यान थांबवूया आणि पुढच्या व्याख्यानामध्ये आपण महान सम्राट अशोक यांच्याबद्दल माहिती घेऊ.